Hi students, today we are going to learn lesson number 2, page number 10, example, draw any angle ABC, draw its bisector. आपल्याला काय काढायचं आहे, bisector म्हणजे दुभाजक, दुभाजक म्हणजे दोन भाग करणे. आपल्याला एक अँगल काढायचा आहे आणि त्या अँगलचा दुभाजक काढायचा आहे, म्हणजे त्या अँगलचे आपल्याला दोन भाग करायचे. ते कसे ते बघूया. तर या ठिकाणी मी एक अँगल काढतो, ड्रॉ अन अँगल ए बी सी. लुक केअरफुली, ड्रॉ अन अँगल ए बी सी ऑफ एनी मेजर. कोणत्याही मापाचा आपण कोन या ठिकाणी काढू शकतो. मी या ठिकाणी 80 घेतो. बघा, या ठिकाणी 80 दिसत आहे तुम्हाला. 80 This is our angle ABC. It is right as ABC. Angle ABC. Now place the point of the compass on point B. इथे कंपास एक टोक ठेवायचे. And with any convenient डिस्टन्स, आपल्या सोयीनुसार आपण किती अंतर घेऊ शकतो. मी आता एवढं अंतर घेतो, तुम्ही एवढंही घेऊ शकतात, एवढं घेऊ शकतात, किंवा तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल तेवढं अंतर घ्यायचं. कन्व्हिनियंट डिस्टन्स. ड्रॉ अन आर्क टू कट रेज बी ए अँड बी सी. आर्क म्हणजे कंस. हा कंस आपण काढलेला आहे आणि या कंसाने रे बी ए म्हणजे किरण बी एला या ठिकाणी छेदलेला आहे, अँड रे बी सी म्हणजे किरण बी सीला या ठिकाणी छेदलेला आहे. नेम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ॲज पी अँड क्यू. ज्या ठिकाणी हा पॉइंट कंस छेदलेला आहे, आर्क कट केलेला आहे, त्या ठिकाणाला पी नाव दिलं आहे आणि इकडे क्यू नाव दिलेलं आहे. नाव प्लेस द पॉइंट ऑफ कंपास ॲट पी. आता आपल्याला काय करायचं आहे, कंपासचे टोक पीवर ठेवायचं आहे. प्लेस द पॉइंट म्हणजे कंपासचं टोक आपल्याला ठेवायचं आहे पीवर, अँड ड्रॉ अ आर्क. एक कंस काढायचा आहे, बघा अशा पद्धतीने मी हा कंस काढलेला आहे. हे सुद्धा अंतर आपण सोयीनुसार केवढंही घेऊ शकतो, परंतु जेवढं अंतर पीचा कंस काढताना घेतलं आहे तेवढंच अंतर आपल्या इथे असलं पाहिजे, ते अंतर बदलायला नको. नाव ड्रॉ अनादर आर्क इनसाइड द अँगल फ्रॉम द पॉइंट क्यू. टू कट द प्रिवियस. मागचं ज्याप्रमाणे आपण कट केला त्याप्रमाणे क्यूवरून सुद्धा आपण काय करायचं, एक कंस काढायचा आहे. आता या ठिकाणी बघा, दोन्ही कंस एकमेकांना छेदलेले आहे. या छेदलेल्या पॉईंटला इंटरसेक्शन पॉईंट असं म्हणतात. या इंटरसेक्शन पॉईंटला आपण नाव देऊया ओ. आता या इंटरसेक्शन जो पॉईंट आहे, ज्या ठिकाणी दोन्ही आर्क म्हणजे कंस या ठिकाणी छेदले आहेत, तिथून आपण बी ओ हा रे काढणार आहोत. रे म्हणजे किरण. बी ए हा तुटक रेषांनी दाखवूया. बी ओ हा रे या दोन्ही बिंदूंमधून जाताना दाखवूया. दिस इज रे बी ओ.
नेम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन एज अ पॉइंट ओ. नाउ रेज बी ओ इज द बायसेक्टर ऑफ एंगल ए बी सी. आता हा किरण बी ओ जो आहे तो एंगल ए बी सी चा काय आहे, बायसेक्टर आहे. आपण जर आता या ठिकाणी दोन अँगल तयार झाले बघा, अँगल ओ बी ए, ओ बी ए हा एवढा अँगल तयार झाला आहे आणि दुसरा अँगल ओ बी सी, ओ बी सी हा एक अँगल तयार झालेला आहे. याचं जर आपण मेजरमेंट घेतली तर बघा याचा अँगल आलेला आहे किती आला आहे बघा 40, याचा आलेला आहे 40 degrees. आणि आता याचा मोजूया किती येतो, तो सुद्धा किती आलेला आहे बघा 40 आलेला आहे. म्हणजेच हा टोटल होता 80, आता त्याचा हा झाला 40 आणि हा झाला 40. अशा पद्धतीने आपण बी ओ या रेने अँगल ए बी सीला काय केलेलं आहे, दुभागलेलं आहे आणि तो दुभाजक म्हणजे रे बी ओ. अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने बायसेक्टर काढायचं आहे.